नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या मान्सूनची स्थिती आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या पावसाचा पूर्वंदाज आपण या ठिकाणी घेणार आहोत समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता पूर्व भारतातून मान्सूनची प्रगती होत असून पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये आता मान्सून दाखल झाला आहे गोव्याजवळ येऊन थांबलेला मान्सून जवळपास एकतीस तारखेपासून तीन जूनपर्यंत म्हणजे चार दिवस एकाच ठिकाणी स्थिरावलेला आहे आज गोव्यासहित महाराष्ट्रातील काही भागात तो दाखल होईल अशी अपेक्षा आहे समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता महाराष्ट्रामध्ये नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धाच्या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे यवतमाळ जळगाव जिल्ह्यामध्ये काही विभागात ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर आपण बघू शकता बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यातसुद्धा ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता एखाद दुसऱ्या ठिकाणी असणार आहे कुलाबा वेशाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज केवळ आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता उष्णतेच्या लाटेचा विदर्भामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे सात तारखेला देखील याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेतस्थळेकडून वर्तवण्यात आलेली आहे भारतीय हवामान खात्याचे जे एफ एस मॉडेलनुसार चार तारखेला अहमदनगर नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्यात त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची परस्ती निर्माण होईल अशी शक्यता आहे पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये अहमदनगर नाशिक त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची परस्ती निर्माण होईल असा अंदाज आहे सहा तारखेला मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची परस्ती निर्माण होईल असा देखील अंदाज आहे सात तारखेला जोरदार पावसाचं वातावरण कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये निर्माण होईल असा अंदाज आहे पावसाचं वातावरण महाराष्ट्रात आठ तारखेपासून प्रभावी ठरेल यामध्ये खास करून विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग या विभागात जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता नऊ तारखेपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे त्याचबरोबर मेघगर गरजेनेसह विजांच्या कर्कटासह जोरदार पाऊस हा सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्याचवेळेस विजांच्या कर्कटासह पावसाला सुरुवात नऊ तारखेला संपूर्ण कोकण गणपट्टीत होण्याची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण दहा तारखेलाही असणार आहे यू व्ही इंडेक्स हवामान प्रणालीनुसार महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती आजची बघितली तर विदर्भात हलक्या स्वरूपात पावसाची परिस्थिती असेल आणि उष्णतेची लाट देखील ला असण्याची शक्यता आहे पाच तारखेला दक्षिण कोकणात आणि सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सहा तारखेलाही याच विभागात पावसाचा प्रभाव राहील सात तारखेला विदर्भासहित महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता नऊ तारखेपासून पुढे मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढेल त्यामुळे मान्सून पुढे प्रभावीपणे सरकेल अशी शक्यता आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता जवळपास खोपोलीच्या पूर्वेकडून सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून तर जवळपास संपूर्ण सातारा सांगलीचा पश्चिमी भाग कोल्हापूरचा बराच भाग आणि सिंधुदुर्गच्या पूर्वेकडे पावसाची परिस्थिती आज दुपारनंतर तयार होण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण पाच तारखेची परिस्थिती बघू ना आपल्या लक्षात येईल की जवळपास नंदुरबारपासून नाशिक पुणे सातारा त्याचबरोबर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सोलापूरच्या काही भागात पावसाची परिस्थिती पाच तारखे निर्माण होणार आहे म्हणजे हा मान्सून सदृश्य पाऊस असणार आहे सहा तारखेपासून दुपारनंतर महाराष्ट्रात जोरदार पावसाला वातावरण तयार होईल यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक त्याचबरोबर पनवेल खोपोली पुणे या सर्व परिसरात सहा तारखेला पावसाला सुरुवात होईल आणि या काळात खास करून साताऱ्याचा पूर्वेकडील भाग सांगलीचा सोलापूरपर्यंतचा भाग त्यानंतर अहमदनगरचा पश्चिमी भाग पुण्याचा पूर्वेकडील भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे राहील पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूरपर्यंत पावसाचं तोरण राहण्याची शक्यता सात तारखेला आहे लातूर उस्मानाबादमध्येही पावसाचं प्रमाण सात तारखेपासून वाढेल अहमदनगर नाशिक या विभागातसुद्धा पावसाचं प्रमाण वाढेल पावसाचा जोर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूरचा सा दक्षिण भाग या भागात असण्याची शक्यता सात तारखेला आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात सात तारखेला दुपारनंतर जोरदार पावसाचं तोरण तयार होईल मेघगर्जनेसह विजांच्या गडकडासह मुसळधार पाऊस या विभागात होण्याची शक्यता आहे पालघर नाशिक अहमदनगर मुंबई पुणे सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचं वातावरण आठ तारखेपासून तयार होणार आहे त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास या दरम्यानचा काळ अत्यंत महत्त्वाचा असून मान्सून सक्रिय होण्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल नऊ तारखेला दुपारनंतर नाशिक औरंगाबाद जालना अहमदनगर बीड जवळपास मालेगाव नाशिक नांदेड परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर गोवा ते पालघरपर्यंत जोरदार पासुवात तयार होण्याची शक्यता आहे जळगाव धुळे नंदुरबार अकोला अमरावती बुलढाणा औरंगाबाद जालना नाशिक कोकण किनारपट्टीतील सर्व पाच जिल्हे वासी हिंगोली नांदेड परभणी बीड अहमदनगर लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये दहा तारखेला जोरदार पावसाचं वातोरण तयार होईल महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातोरण बारा तेरा तारखेला होईल असा अंदाज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजा